पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा तारखेच्या दौऱ्यासाठी नागपुरात जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्तानं भाजप देखील शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत आहे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण मेट्रो लोकार्पण मेट्रो दोनचं भूमिपूजन एम्स रुग्णालयाचं लोकार्पण आणि नागपूर ते बिलासपूर वंदे भारत गाडीला पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे मिहानमधील एम्सच्या बाजूच्या जागेवर पंतप्रधानांची सभा होणार असून त्या दृष्टीनं सर्व नियोजन केलं जात आहे पंतप्रधान झिरो माईल ते खापरीपर्यंतचा मेट्रो प्रवास करण्याची देखील दाट शक्यता आहे मोदींच्या सभेला एक लाख लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे आणि त्या पद्धतीनं भाजपकडून नियोजन केलं जात आहे सभेच्या ठिकाणी देखील त्या पद्धतीनं व्यवस्था करण्यात येते राज्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गा मुळे जे आहेत ते अनेक नवीन रेकॉर्ड जे आहेत ते केले जाणार आणि त्या नवीन रेकॉर्डपैकी एक रेकॉर्ड असेल या या समृद्धी महामार्गाच्या निमित्तानं राज्याला लाभलेला सगळ्यात मोठा चौक ज्याला म्हणता येईल कारण अठरा किलोमी एकरच्या विस्तीर्ण प्रदेशामध्ये हा चौक पसरलेला आणि या चौकाचा जर पूर्ण राऊंड घेतला तर तो सा साधारणतः एक किलोमीटरपर्यंत येईल त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या निमित्तानं हा एक नवीन चौक जो आहे तो राज्याला मिळालेला आहे जा, ज्यामुळे समृद्धीचा तर मानलौकिक वाढणार आहे या निमित्तानं जे आहे ते या चौकाचाही दखल देखील जे आहे ते देशविदेशातील नागरिक घेणार आहेत या सगळ्या चौकाचे आर्किटेक्ट आपल्यासोबत आहेत सर या सगळ्या काय वैशिष्ट्य सांगायला या सगळ्या चौकाचं काय नवीन या चौकाच्या निमित्तानं झालेला समृद्धी महामार्ग हा जसा महाराष्ट्रातला सर्वात मोठा एक महामार्ग आहे दृष्टीने आम्ही हा जो चौक आहे हा पण आम्ही एक मोठ्ठा जो म्हणजे जवळपास हा अठरा एकरचा चौक आहे आणि याची पेरिमीटर हा अराऊंड <laughs> नऊशे तीस मीटरचा एक पेरिमीटर आहे आणि सर या चौ चौकामध्ये जे काय पद्धतीने ग्रीनरी दिसता काही सोलर पॅनल दिसता हे काय सगळे कॉन्सेप्ट हा आम्ही इथे सहा सोलर ट्रीज सेल्फ जनरेशन साठी आम्ही इथे म्हणजे जी काही आमची इथली हे आहे इलेक्ट्रिसिटी जी काही इथे लागणार आहे तर आम्ही ती सेल्फ सफिशियंट केली आहे यूजिंग ऑल दीज सिक्स सोलर ट्रीज आणि झाडांच्या बाबतीत काय नाविन्य इथे असणार झाडांच्या बाबतीत ऍक्च्युली एनवायरमेंट कन्सिडर करून आम्ही सर्व जे नेटिव झाडं आहेत म्हणजे कर्दळी वगैरे आम्ही इथे लावलेली आहे लिली लावलेली आहे मधुमालती लावलेली आहे आणि डेकोरेशनच्या दृष्टीने आम्ही इथे डेट पाम्प्स आणि सायकस अशा दोन व्हेरायटीज आम्ही त्या डेकोरेशनच्या दृष्टीने त्या घेतलेल्या आहेत आणि याला म्हणजे डेकोरेट करायसाठी आम्ही जवळपास म्हणजे पेरीफेरीला आमचे नव्वद लाईट्स आहेत आणि टोटॅलिटी आमचे पंधराशे लाईट्स आम्ही इथे यूज केलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितसा उदय तिपांडे न्यूज एटीन लोकमत नागपूर